10 लाखांची सुपारी घेऊन सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांची हत्या केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. राष्ट्रवादीचे नेते आनंदराव पाटील यांचा 2 फेब्रुवारीला खून झाला होता. या प्रकरणी 4 आरोपींना अटक करण्यात आली होती. सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे. आनंदराव पाटील हे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे स्वीय सहाय्यक गजानन पाटील यांचे भाऊ आहेत. सांगलीच्या खटाव गावामध्ये धारदार शस्त्राने वार करून आनंदराव पाटील यांना गंभीर जखमी केलं होतं. त्यांच्यावरती सांगलीतील शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. जिसके बाद में इस तरह की बात हुई कि हम इस तरह का काम ये करना चाहते हैं, जिसके लिए इसने उनको 10 लाख रुपए ऑफर किए थे और वो लोगों ने जब ये काम किया और उसके बाद उनकी पूरी सपोर्ट जो थी वो अरविंद पाटिल और लक्ष्मण मड़ीवाल ने की. वो खुद स्पॉट पे नहीं थे बट उन्होंने बाकी की सारी सपोर्ट, जिससे कि एक गुनाह हो सके और गुनहगारों को वहाँ से सेफ पैसेज, बाहर जाने का पैसेज मिल सके, उसके लिए उन्होंने पूरी कोशिश की. इसमें गुनहगारों को 5वां माइल पे पहुंचाने तक, उसके बाद वहाँ से टवेरा गाड़ी में बैठ के आगे जाने तक की सारी प्लानिंग बहुत बार कर चुके थे.